तुमच्या सगळ्यांचं खूप जास्त स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करून ठेवा. तर मी आहे ट्रेन मध्ये, तरी सुद्धा आज बोलली की नाही लाईव्ह यायचं, कारण की मी जिओ लाईव्ह वर एपिसोड बघितलाय, जेवढं होईल तेवढं बघितलेलं आहे. सो आज बहुतेक लोक खुश झाले असतील असं मला वाटतंय, कारण की भरपूर लोकांचं समाधान झालं असेल की महेशजी कधीच काय बोलत नाही रेशमला किंवा अस्तादला किंवा कोणाला, पण आज त्यांनी म्हणजे सगळी कसर भरून काढली. थोडे ओव्हर वाटत होते तुम्हा लोकांना प्रूव्ह करण्याच्या नादामध्ये, खूप जास्तच बोलत होते. जरा केडीला खूप जास्त टार्गेट केलं, अस्तादला पण सेकंड हे म्हणून म्हणाले, जास्त काय लाईफ चालणार नाही आहे. तर आपण लगेच चॅटला सुरुवात करूया, कारण की आज सगळ्यांच्या मनाप्रमाणे झालेला आहे. हाय जिज्ञासा, सो हाय केस, आज लवकर आली मी. सो प्लीज मला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर सुद्धा करा व्हिडिओ, पण शेअर करण्यालायक काही असणार नाही. प्रफुल्ल ठाकरे, फायनली मेघाची साईड, हॅप्पी, आय एम व्हेरी हॅप्पी. खूप हॅप्पी असतील खूप लोक. मोहित माई, केडी म्हणजे किशोर दादा. हो ना, खूप लवकर आली आज. येस, सो आय थिंक जरा म्हणजे मेघाची साईड घेण्यामध्ये जरा जास्तच काहीतरी बोलून गेले. मला असं कुठे ना कुठे वाटतं की महेश सर पूर्ण बरोबर होमवर्क करून येत नाही आणि अर्ध अधुरं बोलत राहतात प्रत्येक गोष्टीत. सो ठीक आहे, पण भरपूरसे लोक कमेंट्स येऊ द्या. डीबीएस फॅन नाही, नंदकिशोरला जास्त बोललं पाहिजे होतं. नाचण्या मॅडम वैशाई, हा नाचण्या मदन देसाई, ओके, येस येस, बरोबर आहे, त्याला बोललं पाहिजे होतं. पण त्याच्यामुळे काय बोलतात ना, बिग बॉस लाईव्ह वर टर्न मिळाला, की भरपूरचे माझे फ्रेंड्स सुद्धा बिग बॉस बघत नव्हते, पण जसं तो किशोर दादा सगळे टास्क जे गोष्टी करायला लावत होता, त्यामुळे बिग बॉसला टीआरपी सुद्धा मिळाली, भरपूर व्ह्यूअर सुद्धा मिळाले आणि भरपूर लोकांनी एन्जॉय केलं, मी सुद्धा. आणि इवन जसं आपण आता त्याच्यावर एकदम लिटरली गेलं नाही पाहिजे, पण इवन सईने सुद्धा कंप्लेंट केलं नव्हतं मी नाचते आणि हे नी ते, त्यांना सुद्धा मजा येत होती आणि आपल्याला सुद्धा ते बघायला मजा येत होती. हाय महेश, हाय दिनेश, हॅलो मानसी. अगं आज मांजरेकरचा बीपी वाढला असेल. सिरियसली डॉक्टरकडे ते गेले पाहिजे, पण मला वाटतं आपल्या लोकांना प्रूफ करण्यासाठी खूप जोरात बोलत होते ते आज. पण जोरात बोलल्याने सगळे पॉइंट्स हे नाही केले, पण स्वतःविषयी बोलले, बऱ्याचशा गोष्टी त्यांनी क्लिअर केल्या. असाच विषय जे आपण बोलत होतो मोहल्ले की आंटी चाची जायला, जे आपण बोलत होतो ते त्यांनी बरोबर आज त्याचा पण वचपा काढला. हाय विना, अरे पण सई आणि मेघा आणि पुष्कर कोणाला घाबरले टास्क वेळी? मला तेच कळत नाहीये. मेघा तर सगळे कार्य करत होते, पण कॅप्टन सुजा वेळी जेव्हा ह्या लोकांनी तिला सांगितलं, स्मिताला, स्मिता म्हणाली की तू बिग बॉसच्या विरोधात जातेस जर तू बंड पुकारतेस, तर ते गोष्ट क्लिअर झाली. जे आपण काल डिस्कस करत होतो त्यावरच महेश सर बोलले तर बरं वाटलं. हे सगळं सॅटर्डेलाच तोंड उघडतात, सब डबल ठुलकी. येस मोहित भाई, आता काय करणार, ह्या गोष्टीचं ते लोक भांडवल करणार. आणि पण मेघा फॅन्स खुश झाले असतील, पण बऱ्याच दिवसानंतर त्यांनी रेशमला झापलंय. सो हे बघायला लोकांना बरं वाटलं असेल. एम एम ने बोलायला पाहिजे होतं की नंदकिशोर तुझी मला लाज वाटते. अरे पण त्यांना वाटत नसेल तर का बोलतील, शेवटी फुटेज देतो आहे तो. अरे मी खूप खुश आहे, कारण माझ्या मानासारखं झालं आहे आज. बट आता सई अँड पुष्करची क्लास घ्यायला पाहिजे, ते पण खूप बोलतात मेघाविषयी. प्रफुल्ल ठाकरे, पहिली गोष्ट म्हणजे हा शो अख्खा मेघासाठी बनलाय असं का सगळे गृहित धरून चालतंय? मेघा या शोची फक्त कंटेस्टंट आहे, आपण हे विसरायला नाही पाहिजे. आणि सगळं इर्दगिर्द सगळं मेघाला सतवताय, अरे हे झालं मेघासाठी, अरे हे हा मेघासाठी, असं आपण नाही केलं पाहिजे. मेघा तेवढी स्ट्रॉंग आहे, पण प्रफुल्ल खरंच एक चाप त्यांना बसला पाहिजे, कारण की ते डिसलॉयल आहेत त्यांच्या फ्रेंडशिपच्या बाबतीत. कॅप्टनचे टास्क पुष्कर इज रॉंग. इवन जर तुम्ही बघितलं असेल, पुष्कर सुद्धा म्हणाला हो मला पटत नाही जर तू बिग बॉसच्या विरोधात गेली असेल, आणि डबल ढोलकी सारखे बोलत आहेत की नाही आम्ही लोकांना पण हे सगळं पटत नव्हतं. मग त्याला प्रशंसा काय केली, आणि मेघाच्या जागी त्यांना त्याला केडीला का फर्स्ट प्रायोरिटी दिली की हो कॅप्टन्सीसाठी, हा किशोर दादा, मग रेशम, मेघा, नको सई, असं का केलं? आज रेशम सपोर्टर मनाई करते की खरंच रेशम
चुकली होती, अस्ताचे तोंड बघण्यासारखे होते, माझं आली फक्त धक्का दिला याबद्दल कसे काय बोलले नाही, बहुतेक विसरले असते. हो कदाचित उद्याचा पण एपिसोड आहे, किती एक गोष्ट खेचतील म्हणून असेल कदाचित. महेश आज मस्त वाट लावली मांजरे काढणे. हो हो येस बिना. राहुल भूमकर रेशम नॉट डिझर्व. लेट सी, खेळ आहे, खेळासारखा आपण सुद्धा घेतला पाहिजे असं मला वाटतं. पद्मराज शिंदे काय म्हणते, सगळं नाक रगडणं ये तो गलत है ना, बट वो जो कर रहे ना तो कैसा चलेगा. क्योंकि देखो पहिली गोष्ट म्हणजे जसं महेश मांजरेकर म्हणाले की नाही पटत, स्वतः बंड पुकारायचा होता, नाक घासायला एवढं कंपल्शन तर नाहीये. हे लोक एवढं टास्क खेळतात, ह्यांना कळलंच पाहिजे होतं की जर ह्याला नंदकिशोरला जर डिक्टेटरचा टास्क दिला तर ह्याचा टास्क कसा खराब करायचा, ह्याच्या गोष्टी ऐकायच्या नाहीत, सिम्पल. हाय अनिकेत, आज रेशमची बँड वाजवला आणि केडी चपण म्हणजे काळा डुक्कर, केडी म्हणजे किशोर दादा. आज के वीकेंडचा डाव में मजा आया. चलो तुम सबको मजा आया तो मुझे भी मजा आया, और देखो मैं ट्रेन में. ओके सो मी जाते आहे अक्कलकोटला, तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा प्रे करेन. आज महेश मांजरेकरने मेघाला सपोर्ट केलं, त्याच्याकडे पर्याय नव्हता. सुवर्ण जोशी, मला वाटतं खरंच मेघा फॅन जे ट्विटरवर त्याला ट्विट करतात ना, दॅट इज लाईक म्हणजे खूप जास्त. आय एम ऑब्झर्विंग हर फ्रॉम फर्स्ट डे, मेघा इज अ बिग लायर. मोहित माळी, हर एक का अलग परसेप्शन है, किसी को वो लायर लग रही है तो किसी को बहुत ज्यादा सच्ची लग रही है. तुसी कहा जा रहे हो, प्रेम जिज्ञासा सुद्धा तू कुठे आहेस आज, मी ट्रेन मध्ये आहे, सोलापूरला जात आहे अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. एक्झाम झाले ना आता माझे. सायली जी, लिफ्ट मध्ये आहेस का, नाही ट्रेन मध्ये आहे, खास तुमच्यासाठी लाईव्ह आली आहे आणि ट्रेन सुद्धा थांबली आहे. बघा ट्रेन सुद्धा थांबली आहे. आय थिंक शी इज एक्सप्रेस. येस, रेशमने धक्का दिला सईला, तिला इंजर्ड केलं, याविषयी काहीच बोलले नाही. याविषयी बोलतील आय थिंक उद्या, त्याबद्दल बोलतील. पण एवढ्यासाठी आता पूर्ण महेश मांजरेकर असं असं बोलू नका, कारण की तुम्हाला प्रूफ करणार आहे. पण बोलले बाबा. मोहित माळी, वेअर डू यू लिव्ह, रेशम का टीम पीला पड गया, लाल हरा पीला नीला सब पड गया, विनीत जी, विनीता विनोद, नीलम मेघा. मेघा सपोर्टर्स मुळेच त्यांना असं बोलावं लागतंय, आय थिंक सो. मेघाला सपोर्ट नाही केला तर मांजरेकर सरांना खूप काही बोलतात, कारण मेघा बीबीची जान आहे. सिरियसली, हाय साई, थँक्स. ओय हाय, हाय शुभम. ती नसेल तर बीबी बोरिंग होईल. खरंच ती एक म्हणजे गरम मसाला आहे त्या बिग बॉस नावाच्या भाजीमध्ये. स्वामींना सांगा रेशमला जरा अक्कल येऊन दे आणि असतातला चोमडेपणा बंद करा. अरे स्वामींना भरपूर कामं आहेत प्रेम, चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला. हा बिग बॉस खेळ स्वतःच्या जोरावर जिंकतील, आपण कशाला एवढं चिंता करूया. तू कोणती एक्झाम देत होतीस, मी लास्ट इयरला होते माझ्या ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीच्या, तर त्याची एक्झाम दिली, अजून माझी तोंडी परीक्षा बाकी आहे. चष्मा लावा ना, मी पाहिले नाही चष्मा लावल्यावर तुम्हाला, ह्याच्यावर मला तुम्हाला फ्लॅश येईल. आय हेट यू एमएम, तू रेशमला असे नाही बोलू शकत, तू अनफेअर आहे एमएम बिग बॉस लव्हर. कुठे हो म्हटले महेश म्हणजे बोलणारच. सुवर्णा जोशी, आय सपोर्ट मेघा ऑलवेज, शी इज रिअली ऑनेस्ट, समटाइम्स समटाइम्स शी इज नॉट, बट मोस्ट ऑफ द टाइम शी इज ऑनेस्ट. आज रेशम थरथरत होती बोलताना, खोटं बोलताना असंच होतं. ट्रम्प तात्यांपेक्षा जास्त कोण ओळखतं खोटं कसं बोलायचं ना ट्रम्प. सुशांत वायकर, मेघा नसेल तर बीबीचा टीआरपी कमी होईल. येस, तुम्हाला माहिती आहे इथे टॉयलेट बाजूला नाही वाट येणार, बट एनी वेज तुमच्याशी बोलताना खूप बरं वाटतंय. हाय पौर्णिमा, शुभम शिवाळे, मांजरेकरांना लोकांनी बदलून टाकलं पण शेवटी दुनिया जैसी घुमाती है वैसे ही घुमते हो आप. हाय अपेक्षा,
असतात, सुधारणार नाही, आज पण उत्तर देतात असतात. जे काही तो बोलत होता ते बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल अकबर आणि बिरबल, अकबरला खुश करायला बिरबल भरपूरच्या गोष्टी सांगतच राहायचा. तो त्याचं दोन्ही काम करायला, त्याला त्याचं संरक्षण पण करायचं, पण त्याला त्यांचं फेवरेट व्हायलाच एका दासीला ते कोणाला आवडतं. सो आय थिंक तो बरोबर होता त्याच्या पार्ट मध्ये. कर्णा जोशी डेटा युअर अनालिसिस इज व्हेरी गुड, थँक यू. आवाज येतोय ट्रेनचा. साईजी स्वामी कडे प्रे करा की मेघाने बीपीएन जिंकला पाहिजे नक्की. तू म्हणालीस म्हणून मेघाच वेळ होणार बेबी. ताई तू पण मेघाला सपोर्ट करतेस ना समटाइम्स. मी कोणाला असं पर्सनली सपोर्ट नाही करत. जो चांगला खेळतो त्याच्याबद्दल मी चांगलं बोलते. जे माझं पर्सेप्शन असेल तुमच्यासमोर मांडते. गए वीकेंड में सोआ नहीं, आज मैं सोआगी. अच्छा आप सोए नहीं लास्ट वीकेंड, हजम नहीं हुआ आपको जो बोले वो, इसीलिए. मला नाही आवडलं आहे मॅम रेशमला, लव यू टू नेगेटिव पर्सन आहे तशीच राहा. ट्रेन मध्ये आहे का दिनेश जंगम? हो दिनेश ट्रेन मध्ये आहे, चालली आहे अपने राह पर, अपने मंजिल पर. मंद किशोर का अजून ही काय वाटत नाही, राहुल भूमकर. तुम्ही बघितलं असेल पहिले तो मंडे टू थर्सडे पर्यंत एकदम टॉप असतो हा किशोर. लवकर संपव रिव्ह्यू, वास येतोय टॉयलेटचा. हॅपी जर्नी. येस थँक यू. तू कधी बघितला एपिसोड ट्रेन मध्ये? हो म्हणजे ट्रेन 10:50 ला सुटणार होती पण अजून सुटली नाहीये. कदाचित तुमच्याशी रिव्ह्यू करण्यासाठी, तुमच्याशी बोलण्यासाठी कदाचित. ओहो फॅन साठी एवढं सर्व सहन करते. अरे फॅन कसले, तुमचं मेरी फॅमिली हो यार. प्लास्टिक बंद झाले असल्यामुळे स्मिताला बाहेर येतात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. ओहो हो ट्रम्प तात्या, इंडियात आहो आपण. माधवी कलगुटकर तुझे रिव्ह्यू फेअर असतात, थँक यू. कारण की मी सिरियसली सांगते, कोणत्या माणसाला पर्सनली जज करत नाही. तो ज्या दिवशी तसं काम करतो त्याच हिशोबाने मी त्याला बोलते, पण त्या हिशोबाने लोक मला जज करतात. हॅपी जर्नी, थँक्स. स्वामींना प्रे करा रेशम साठी प्लीज, बिग बॉस. अरे स्वामींना काय कामं नाही का, मी माझ्यासाठी चालली आहे. तुमच्यासाठी काहीतरी बोलेन, कंटेस्टंट जिंकतील आपल्या ह्याच्यावर. ओके ओके कदाचित उद्या येईल नाही येणार, पण नक्की एक छोटा व्हिडिओ तुमच्यासाठी येईलच. तर सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा, आवडलं असेल ते शेअर करा, कमेंट सुद्धा करा. थँक्यू, वेळ भेटल्या तुझ्याशी बोलूया.